सोपाऱ्यातली ब्रेकिंग बातमी येते. नाला सोपाऱ्यामध्ये जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. नाला सोपारा रेल्वे ट्रॅकवरील जमावानं दगडफेक केलेली होती आणि दगडफेकीनंतर लाठीचार्ज करून नाला सोपाऱ्यामध्ये पोलिसांनी जमावाला पांगवलेला आहे. ही दृश्य तुम्ही बघू शकताय. पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी नाला सोपाऱ्यामध्ये रेल रोको आंदोलन केलेलं होतं. मात्र 2.5 तास हे आंदोलन केल्यानंतर आंदोलन मागे न घेतल्यामुळे अखेर पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. मात्र लाठीचार्ज अगोदर आंदोलकांनी दगडफेक केली होती पोलिसांवर आणि त्यामुळेच पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात. विजय देसाई आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विजय, काय सांगाल याबद्दल? पंडित, सकाळपासून या ठिकाणी नालासोपाऱ्यातील प्रवाशांनी रेल रोको केला होता. तब्बल 5 तास या ठिकाणी रेल रोको करण्यात आला होता. कोणत्याही परिस्थितीत प्रवासी जे होते, नागरिक जे होते, ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे या ठिकाणचे जे पोलीस होते त्यांना लाठीचार्ज करावं लागलेलं आहे. आता ही ट्रेन आता सध्या सुरू झालेली आहे आणि आता सुरळीत सेवा पूर्वी पूर्वपदावर येत आहे. मात्र या ठिकाणची जी वसईरा महानगरपालिकेची परिवहन सेवा आहे ती सध्या बंद आहे. या ठिकाणची रिक्षा दुकानं सगळी बंद ठेवण्यात आलेली आहे. अगदी विजय, या सगळ्यामध्ये आपण बघतोय की पोलिसांची कुमक सुद्धा मोठ्या प्रमाणात यामध्ये दाखल झाली होती. आंदोलकांची संख्या किती होती आणि पोलिसांची संख्या किती होती यामध्ये बघायला गेलं तर सकाळच्या वेळी जी होती ती पोलीस कमी होते आणि लोक जास्त होती. त्यानंतर ह्या लोकांनी जे आता पोलीस मागव त्यानंतर ही आल्यानंतर हे लाठीचार्ज करणार बघायला गेलं तर पोलीस कमीच होते. परंतु पोलिसांनी चांगल्या प्रकारे हे आंदोलन जे आहे हाताळलेलं आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार झाला नसला तरी 2-3 प्रवासी सुद्धा यामध्ये जखमी झाले. पोलीस अधिकारी सुद्धा त्यांना किरकोळ मार लागलेला आहे आणि यामध्ये आता जे वातावरण आहे ते निवळत चाललेलं आहे. अगदी विजय, या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांनी समजावून सांगून सुद्धा आंदोलक आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते. शेवटी लाठीचार्ज करावा लागला त्यांना जमावाला पांगवण्यासाठी. पण लाठीचार्ज केल्यानंतर एक गोंधळ जो उडाला तशी परिस्थिती गोंधळाची काहीशी दिसते तिथं. या ठिकाणी मेन म्हणजे या ठिकाणी जे लोक होती ते सगळी संतप्त झालेले आहेत. सगळ्यांना जो रोष आहे तो पाकिस्तान विरोधात आता तुम्ही काय ठोस निर्णय घ्या ह्याच मागणीसाठी हे लोक जे सगळे आंदोलक हे रुळावर उतरले होते आणि त्यांचा हा उद्रेकच होता. आणि प्रत्येकाला वाटत होतं की ट्रेन सुरू नाही झाली पाहिजे कारण पाकिस्तान वेळोवेळी आपल्यावरती हल्ला करत असताना आणि आपल्याकडून कोणतीही कारवाई केली जात नाही, ठोस अशी कारवाई केली जात नाही. त्याच्यामुळे नागरिक संतप्त झालेले आहेत. तरी सुद्धा पोलिसांनी ही चांगली परिस्थिती मोठे यापेक्षा मोठं आंदोलन टिकवलं असतं. परंतु पोलिसांनी काही लोकांना हाताशी धरून व्यवस्थित ते पार पाडलेलं आहे. अगदी पोलिसांनी संयम ठेवला, आंदोलन चांगल्या प्रकारे हाताळलेलं आहे. या सगळ्यामध्ये विजय आपण बघतोय की हे सगळे प्रवासी होते की नालासोपाऱ्यातले रहिवासी होते. या ठिकाणी जास्त करून जे अनेक पक्षाची लोक होती ती सुद्धा या ठिकाणी आली होती आणि जास्त करून प्रवासी कमी होते आणि जनता जी आहे सगळ्यांचा रोष उफाळून निघालेला आहे. त्याच्यामुळे ते सगळेच स्वतःला झोकून देत होते. ज्याप्रमाणे आपण एका देशाविरोधात जी कारवाई होते आणि त्यानंतर जो नागरिकांचा जो संताप असतो तोच आता या ठिकाणी उसळलेला होता. विजय, पहिली ट्रेन किती वेळानंतर गेली, किती उशिरा ट्रेन गेली, किती तास ट्रेन बंद होती? सकाळी 8:30 वाजल्यापासून ह्या आंदोलनाला हळूहळू सुरुवात झाली होती. जवळजवळ 11:30 ते 12 वाजेपर्यंत ही ट्रेन हळूहळू मग सोडायला लागलेले. नालासोपारा जे स्टेशन मास्टर आहे त्यांनी सांगितलं की आम्ही जी पहिली ट्रेन जी आहे 12:55 सोडली असं त्यांनी सांगितलेलं आहे. अगदी आत्ता वाहतूक कशी आहे विजय? आता ही वाहतूक पूर्वपदावर आली. आता हळूहळू ट्रेन सुरू झालेलं आहे आणि आता शांतता आहे. अगदी विजय, या सगळ्यामध्ये आता या सगळ्या आंदोलनानंतर नालासोपारा पोलीस स्टेशन, नालासोपारा जे रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला. या ठिकाणी आता बंदोबस्त आहे. पोलीस सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कोणताही अनुचित कारण या ठिकाणी पुन्हा सुद्धा आंदोलन होण्याची शक्यता असल्यामुळे या ठिकाणचे पोलीस आता सतर्क आहेत. अगदी आंदोलन करणारे सगळे जे कार्यकर्ते होते, प्रवासी होते, स्थानिक होते, ते आता तिथून निघालेले आहेत की अजून काही ठिकाणी जमावानं थांबलेलेच आहेत? या ठिकाणी आता दूर गेलेले आहेत. परंतु थोडे थोडे एका घोळक्याने थोड्या थोड्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. याचा पुन्हा सुद्धा उद्रेक होऊ शकतो
ची शक्यता नाकारता येत नाही, परंतु पोलीस या ठिकाणी सतर्क आहेत, त्यामुळे पुन्हा असा प्रकार होऊ देणार नाही असं वाटतंय एकंदरीत. विजय, या सगळ्यामध्ये आंदोलन कोणाच्या नेतृत्वाखाली झालं की लोकच एकत्र येऊन त्यांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केलंय? नाही, या ठिकाणी जे आंदोलन झाले ते उत्स्फूर्तच आहे, कारण जो हल्ला झालेला आहे तो आपल्या देशावरती झालेला, आपल्या देशाचे जे जवान शहीद झाले त्याचा तो रोष आहे, तो संताप आहे. विरारमध्ये सुद्धा याचा संताप आपल्याला पाहायला मिळाला, टायर लोकांनी झाले, ठिकठिकाणी रस्ते रखो केला, नाला सुपाऱ्यामध्ये असेल, विरारमध्ये असेल, मीरा भाईंदरमध्ये, मीरा रोडमध्ये, सगळ्याच ठिकाणी आपल्याला हे सगळं चित्र जे आहे संतापाची लाट पसरलेली आहे. धन्यवाद विजय, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल.